नमस्कार मित्रांनो, तर भारत हा कृषी प्रधान देश आहे आणि या देशामध्ये शेती हा एक मूळ व्यवसाय आपण मानतो। तर शेती ही फक्त शेतामध्येच केली जाऊ शकते काय? नाही। माझ्या ब्लॉग चॅनलवर मी यापूर्वीच एक व्हिडिओ अपलोड केला आहे ज्याच्यामध्ये मी आपल्याला सांगितलं आहे की आपल्या घरी जर स्लॅबचं घर असेल तर घराच्या गच्चीवर सुद्धा कशा प्रकारे कमीत कमी पैशामध्ये आपण शेती करू शकतो। त्याचप्रकारे आज या माझ्या दुसऱ्या व्हिडिओमध्ये मी आपल्याला सांगणार आहे की आपल्या घराच्या आजूबाजूला जर खुली जागा असेल किंवा जर आपण एखाद्या नोकरी पेशामध्ये असल्यानंतर आपल्या कार्यालयाच्या आजूबाजूला जर जागा असेल तर त्या ठिकाणी सुद्धा आपण चांगल्या प्रकारे एक फळबागायती शेती करू शकता। आणि त्याचे एक चांगलं उदाहरण मी ज्या ठिकाणी काम करत आहे त्या शाळेमध्ये मी हे करून दाखवलेलं आहे आणि म्हणून माझा एक पर्सनल एक्सपिरियन्स मी या ठिकाणी आपल्याला शेअर करत आहे। चला तर आजच्या व्हिडिओमध्ये मी आपल्याला सांगणार आहे की एखाद्या शाळेच्या आवारामध्ये सुद्धा कशा प्रकारे अतिशय कमी पैशामध्ये चांगल्या चांगल्या प्रकारे एकंदरीत भाजीपाल्याची शेती केली जाऊ शकते। तर मी आता आपल्याला डायरेक्ट घेऊन जातोय त्या शेतीकडे जिथे आम्ही अतिशय कमी जागेमध्ये आणि कमी खर्चामध्ये एक प्रकारे भाजीपाल्याची शेती करून दाखविलेली आहे। चला तर आपण आता आजच्या व्हिडिओमध्ये ते बघूया। तर मित्रांनो, आपण आता त्या शेतीकडे चाललो। या शेतीकडे जात असताना आपण बघत असाल की शाळेच्या आवारामध्ये अशा प्रकारे अनेक फळझाडं आम्ही इथे लावलेले आहेत, जेणेकरून या फळझाडांच्या रूपाने एकंदरीत निसर्गाशी विद्यार्थ्यांचा कशा प्रकारे आपल्याला संवाद साधून घेता येईल याचा प्रयत्न आम्ही इथे केलेला आहे। आपण आता त्या वाडीकडे जात आहोत जिथे आम्ही अतिशय कमी जागेमध्ये कमीत कमी खर्चामध्ये श्रमदानाचा उपयोग करून वाडी या ठिकाणी पेरलेली आहे। आणि या ठिकाणी बघा, आपण सुरुवातीलाच बघत असाल तर ही जी रोपटे आहेत आपल्याला कदाचित ओळखीची असतील, ही आहे आमची तुळीची झाडे। या तुळीच्या झाडांना बघा, लावताना आम्ही काय केलेलं आहे की त्यांना एका सरळ रेषेमध्ये एकंदरीत त्यांना लावलेलं आहे आणि वरून त्यांना पाण्याची चांगली एक निचरा व्हावा। बघा, या ठिकाणी आपल्याला दिसून येत असेल चांगला निचरा व्हावा म्हणून आम्ही यांना अशा प्रकारे या ठिकाणी बाजूला त्यांच्या आम्ही एक प्रकारच्या त्या कॅनॉल्स म्हणजेच त्या ठिकाणी जागा ठेवण्याचा प्रयत्न केलेला आहे। तर ही झाली आपली तुळीची बाग। या ठिकाणी बघा, अनेक अशी झाडे आहेत, जसं हे आपल्याला बदामचं झाड दिसते, त्यासोबतच काजूचंही झाड दिसते या ठिकाणी। तर आता मी तुम्हाला डायरेक्ट आमचा एक जो छोटासा उपक्रम आम्ही या ठिकाणी राबवला त्याच्याकडे घेऊन जातोय। ही बघा, आपल्याला ही या ठिकाणी छोटीशी अशी बागायती शेती आपल्याला दिसून येत आहे। या ठिकाणी जर आपण झाडं बघितली तर हे बघा, आपल्याला समोर जे दिसत आहे हे आहे भेंडीचं झाड। त्यानंतर या ठिकाणी बघा, ही छोटी छोटी जी झाडे आपल्याला दिसत आहेत ही वांग्याची झाडे आहेत। मी तुम्हाला याचा एक पूर्ण व्ह्यू दाखवतोय। बघा, अशा प्रकारे कमीत कमी जागेमध्ये कशा प्रकारे चांगल्या प्रकारे ही जी भाजीपाल्याची शेती आहे ही शेती आपण करू शकतो, ते मी तुम्हाला दाखवणार आहे। सोबतच या भाजीपाल्याच्या शेतीला कशा प्रकारे आपण चांगल्या उत्पन्न देणाऱ्या शेतीमध्ये कन्व्हर्ट करू शकतो त्याचंही मी या ठिकाणी आपल्याला थोडंफार मार्गदर्शन करणार आहे। तर मित्रांनो, सर्वप्रथम आपल्याला काय करायचं आहे की अशा प्रकारे हे जे आपल्याला दिसतात, आपल्याला दिसून येत असेल, तर अशा प्रकारे यांचा काय करायचं आहे, आपल्याला एक बंधारे म्हणजे आपण ज्याला काय म्हणतो बांध, अशा पारी या ठिकाणी काय करायच्या आहेत, तयार करायच्या आहेत। या पारी तयार करण्याचं एक वैशिष्ट्य किंवा एक फायदा म्हणजे कसा की याच्या मधात जी ही जागा असते ही आपल्याला दिसून येत असेल, ही जी जागा आहे, ही जी जागा दिसते आपल्याला, तर ही जागा पाण्याचा निचरा होण्यासाठी आपल्याला काय करायची असते, ठेवायची असते। आता या ठिकाणी आपण जी झाडे लावलेली आहेत ही थोडी उंचावर लावलेली आहेत। उंचावर लावण्यामागचं कारण काय, तर काय होते की सपाट पृष्ठभागावर जेव्हा आपण ही झाडे लावतो तेव्हा पाण्याचा जर प्रवाह जास्त असेल तर अशा वेळी ही झाडं खाली उन्मळून पडण्याचा एक धोका असतो आणि म्हणून अशा प्रकारे बंधारे करून आपण काय करत असतो, ही शेती करीत असतो। या ठिकाणी ही बघा, वाढून मोठी झालेली वांग्याची झाडे आपल्याला दिसून येत आहेत। यांच्यामध्ये बघा, आपल्याला एक विशिष्ट अंतरसुद्धा ठेवायचं असते। हे विशिष्ट अंतर म्हणजे एवढे नसावं की दोन झाडांच्या मधात खूप जास्त गॅप असेल, हे अंतर आपल्याला एवढं ठेवायचं आहे जेणेकरून त्या झाडाला वाढण्यासाठी आणि एकंदरीत त्याला फुफवण्यासाठी काय असेल, त्याची गरज असेल।
या ठिकाणी आम्ही केलेल्या शेतीचं एक फळ मी आपल्याला दाखवत आहे। बघा या ठिकाणी हा एक वांगा या ठिकाणी लागलेला आहे। तर एकंदरीत आपल्याला याचा अनुभव आलेला असेल। बघा अशाच प्रकारे ही अनेक झाडे या ठिकाणी आम्ही लावलेली आहेत। ही वांग्याची रोपे आपल्याला दिसतात, त्यानंतर याच्याच बाजूला आपल्याला ही मिरचीची झाडे सुद्धा दिसून येत आहेत। बघा ही मिरचीची झाडे सुद्धा तशाच प्रकारे एक विशिष्ट त्यांच्यामध्ये अंतर ठेवून आपण काय केलेली आहेत, या ठिकाणी लावलेली आहेत। आता ह्या मिरच्या बघा तुम्ही, मी तुम्हाला फक्त ही शेती केली हे दाखवत नाही आहे, तर या शेतीचं आपल्याला जे फळ भेटलेलं आहे ते सुद्धा दाखवत आहे। हे बघा या ठिकाणी आपल्याला मिरचीचं झाड दिसत आहे। या मिरचीच्या झाडाला कशा प्रकारे अतिशय चांगल्या प्रकारे याचं उत्पन्न आपल्याला काय झालेलं आहे, भेटलेलं आहे। आता ही शेती करण्यामागचे दोन उद्देश आहेत। एक काय, तर आपल्या अवतीभोवती एकंदरीत आपण कृषीप्रधान देशात राहतो आणि त्याच्यामुळेच या कृषीप्रधान देशामध्ये राहून मातीशी जुळून राहण्याचा एक आनंद, एक अनुभव आपण या शेतीच्या माध्यमातून घेऊ शकता। दुसरी महत्त्वाची गोष्ट म्हणजे जर एखाद्या शाळेमध्ये हा उपक्रम राबवला गेला असेल तर शाळेतील विद्यार्थ्यांना सुद्धा एकंदरीत शेतीकडे, म्हणजे कृषीप्रधानतेकडे घेऊन जाण्याचा एक चांगला मानस आपण या ठिकाणी बाळगू शकतो। ही बघा आपल्याला चवळीच्या वेल दिसतोय, चवळीच्या शेंगा या ठिकाणी आपल्याला लागलेल्या दिसून येत आहेत। तर अशा प्रकारे आणि अतिशय कमीत कमी जागेमध्ये मित्रांनो ही शेती करण्याचा आपण काय केलेला आहे, प्रयत्न केलेला आहे। बघा या ठिकाणी तुम्ही हे जे दृश्य बघत आहात, ह्या दृश्यावरून आपल्याला एकंदरीत म्हणजेच एक छोटा शेतकरी म्हणून सुद्धा आपण या ठिकाणी काय करू शकतो, काम करू शकतो। विद्यार्थ्यांना जेव्हा आपण शिक्षणाचे धडे देतो किंवा एकंदरीत आपल्या घरी आपल्या मुलाबाळांना जेव्हा आपण निसर्गाशी त्यांचा एकंदरीत जो एक संपर्क आहे तो करून घेण्याचा जेव्हा प्रयत्न करतो तेव्हा आपल्याकडे असे कोणतेही पर्याय उपलब्ध नाहीत असं आपण मानतो। परंतु मित्रांनो, तुमच्या घरी आजूबाजूला जर अशी छोटीशी जागा जरी असेल तरी त्या ठिकाणी सुद्धा तुम्ही अशा प्रकारे छोटीशी शेती करून त्या शेतीद्वारे आपल्या मुलाबाळांना सुद्धा याचं एक चांगलं शिक्षण काय करू शकता, देऊ शकता। मी आता समोर आपल्याला घेऊन जात आहे, ही झाली आपली बंधाऱ्याची शेती, ज्यामध्ये आपण वांगे, मिरच्या, टमाटर, पालक, त्यासोबतच या ठिकाणी बघा आपण गवारशेंगा लावलेल्या आहेत। ही गवारशेंगांची झाडी आहेत, तर ही सुद्धा आपण पाहू शकता। ही भेंडी लावलेली आहे। आता मी तुम्हाला एकंदरीत आपण जे वाफे बनवतो त्या वाफ्यांवर सुद्धा मेथी, पालक, सांबार किंवा चवळीची भाजी अशा प्रकारच्या ज्या पालेभाज्या आहेत त्या पालेभाज्यांचं उत्पन्न कसं घेऊ शकतो ते मी दाखवतोय। आता बघा या ठिकाणी मी समोर जात असताना आपल्याला त्या वाफ्याकडे घेऊन जातोय। बघा समोर आपल्याला दिसून येत असतील, या ठिकाणी बघा हे वाफे लावण्यात आलेले आहेत। तर हा पहिला जो वाफा आहे, ओळखलं का मित्रांनो हा कशाचा वाफा असेल? बघा मी अगदी जवळ घेऊन जातोय। हा अगदी बरोबर ओळखले तुम्ही, तर हा आहे मेथीचा वाफा। मेथीचा वाफा, वाफा बनवत असताना आपल्याला काय काळजी घ्यायची आहे की वाफ्यासाठी आपण गादी वाफ्यांची जनरली निवड करायची। गादी वाफे का? कारण गादी वाफ्याच्या आजूबाजूला आपण जे एक प्रकारचे कॅनॉल ठेवत असतो त्याच्यामध्ये जेव्हा आपण पाणी भरून ठेवतो तेव्हा त्या झाडांना अतिशय चांगल्या प्रकारे पोषक द्रव्ये मिळत असतात आणि म्हणून या गादी वाफ्यांचाच आपण काय करायचा आहे, वापर करायचा आहे। यामध्ये बघा ही मेथी लावलेली आहे, त्यानंतर इथे समोर मी आपल्याला घेऊन जातोय, या ठिकाणी ही आपण पालक लावलेली होती। या पालकचा आपण दोन तीनदा तोडा केलेला आहे, म्हणजे आपण तोडलेली आहे म्हणून या ठिकाणी आपल्याला ती पालक आता तेवढी उंच झालेली दिसत नसेल। समोरच बघा या ठिकाणी सुद्धा समोर आपण इथे चवळीची भाजी लावलेली होती, तर ही अशा प्रकारे खूप बहरलेली भाजी आपल्याला दिसून येत आहे। तर अशाच प्रकारचे गादी वाफे, हे गादी वाफे करण्याचा अजून एक फायदा असा असतो की या वाफ्यांमध्ये जर आपण एक उत्पन्न घेतलं तर त्याच्यानंतर आपल्याला ते एकंदरीत पहिलं जे बीज आहे किंवा पहिली जी झाडे आहेत ती पूर्णपणे आपण उपटून काढू शकतो आणि नंतर पुन्हा त्याच ठिकाणी दुसऱ्या प्रकारचा पालेभाजा आपण लावू शकतो। म्हणजेच बघा या ठिकाणी जशी मेथी आहे, ही मेथी दिसते आपल्याला, तर ही मेथी आता समजा आपण तोडली तर याच गादी वाफ्यावर आपल्याला सांभार किंवा पालक किंवा इतर दुसरी कोणती पालेभाजी काय करता येईल, लावता येईल। आणि म्हणून ही गादी वाफे करण्याचा काय असतो, हा एक सगळ्यात महत्त्वाचा फायदा असतो। तर मित्रांनो, अशा प्रकारे ही छोटीशी बाग आणि ह्या छोट्याशा बागेमध्ये आपण कशा प्रकारे अतिशय कमीत कमी जागेमध्ये चांगल्यात चांगल्या प्रकारे रोजच्या आपल्या
स्वयंपाकासाठी जो भाजीपाला आहे तो कसा पिकवू शकतो याचं अतिशय साधं आणि सोपं उदाहरण मी या व्हिडिओच्या माध्यमातून या माझ्या व्लॉग चॅनलवर आपल्याला काय केलं आहे, आपल्याला घडवून दिलं आहे दर्शन, त्याचं मी घडवून दिलेलं आहे. आणि त्याच्यामुळेच हा जो व्हिडिओ आहे, हा व्हिडिओ जर आपल्याला आवडला असेल तर आपण हा नक्की लाईक करा. आणि माझं हे चॅनल मनोज व्लॉग अजूनपर्यंत आपण सबस्क्राईब केलं नसेल तर आता सबस्क्राईब करा मित्रांनो. चला तर आपण आता भेटूया पुढच्या कोणत्या तरी एखाद्या व्लॉग व्हिडिओमध्ये. तोपर्यंत सर्वांना नमस्कार.